खूप त्रास होते कारण की ते खूप घाण आहे, तिथे स्वच्छ पाणी नाही किंवा कचराही सुद्धा आहे. तर तिकडे कोणी मुली इथं अलीकडेच म्हणतात पलीकडे म्हणतात कारण की इथं खूप घाण होते, आम्हाला तर खूप वास येतोय. मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळी तयारी करावी आणि जे मुलं आहेत ना ते मुली जात वेळेस एकदा मुलं पण जातात आणि मुली पण जातात. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सर्वांना सक्तीचे व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासनाचा प्रयास असूनही प्राथमिक विद्या मंदिर मोजे दलाल धावा येथे मुला मुलींना शाळेत शौचालय नाही, मुलींना शिष्यवृत्ती मिळत नाही. बरं, इथं मी ज्यावेळेस शूटिंग करत होते मुलींना एक सांगितले की आम्हाला एंट्री करताना मुलं आणि मुलींना जावं लागते, शौचालय आम्हाला एकच आहे. तुम्ही काय प्रयत्न केला का अध्यक्ष या नात्यानं? आम्ही जिल्हा परिषदेला जाऊन प्रस्ताव दिलेला आहे. प्रस्ताव देऊन त्यांनी आमच्याकडं काहीच आम्हाला कळवलं नाही. मोडकळीस आलेल्या याची त्यांनी मान्यता दिली की मोडकळीस आलेल्या बिल्डिंग ही पाडण्यास परवाना मिळाला, पण बांधकामासाठी आम्हाला त्याचं काहीही त्यांनी कळवलं नाही आणि काहीही सांगितलं पण नाही. पण ते बांधकामाची मंजुरी न आल्यामुळं आम्हाला काहीच करता येईल. मग तुम्ही असे प्रयत्न केले का? प्रयत्न आम्ही त्याला 2-4 वेळेस जाऊन प्रस्ताव दिलेले इकडं वसमत बांधकाम विभागामध्ये जाऊन आलेले आणि त्यांना पण आम्ही हे केलं, तर त्यांनी फक्त एक माणूस पाठवून सगळ्या मोडकळी झालेल्या बिल्डिंगची त्यांनी मान्यता दिली आणि खरोखर येते जा पाहा तुम्ही फिर आणि त्यांना पण दाखवलं, त्यांनी परवानगा तसा मिळालेला आम्हाला. कशाचा परवानगा मिळाला? पाडण्याचा. पण ते दुसरी मंजुरी मिळत नाही तोपर्यंत पाडता येणार नाही. त्याचा परिणाम काय होते? सर नाही आले तर मुलं मुली गोंधळ करतात, काही पण म्हणजे असं वर्गामध्ये इकडे तिकडे इकडे तिकडे उड्या मारतात. माझा व्हिडिओ बघणाऱ्या समुदायाला अशी मदत मागते की मोजे दलाल धावा या गावातील 180 मुलींना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, त्यांना मुलांना मुलींना वेगळे शौचालयाचं बांधकाम करावे, वेळेवर पिरियड व्हावे यासाठी शिक्षण अधिकारी शिकारे सर यांचा नंबर 99-22-48-09-09 या नंबरवर कॉल करून दबाव आणावा. मी दलाल धावा गावातून राधिका चिंचोलीकर, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहर्डसाठी.